ही जी सिरीज आहे किंवा हा जो कोर्स आहे हा तुम्हाला शिकावाच लागेल असली कुठल्याही प्रकारची जबरदस्ती माझ्याकडून तुम्हाला नाही आहे कारण या सिरीजसाठी किंवा या कोर्ससाठी तुम्हाला वेळसुद्धा द्यावा लागत आहे आणि जी फीज आहे किंवा जे चार्जेस ते तेसुद्धा द्यावे लागत आहे त्यामुळे मी तुमच्यावर सोडतो की हा निर्णय ने तुम्ही घ्या हा कोर्स आपल्याला शिकायचा आहे किंवा नाही कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नाही आहे पण एक मी विनंती करणार की ज्या गरजू व्यक्तींना खरोखर या सिरीजची गरज आहे जे सिव्हिल इंजिनिअर किंवा आर्किटेक्ट आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जर तुम्हाला गरज नसेल पण त्यांना जर गरज असेल तर या सिरीजचा किंवा या कोर्सचा त्यांना फायदा होईल धन्यवाद जय महाराष्ट्र मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक मिळणार तिथे क्लिक करायचं आहे त्यानंतर हे पेज तुमच्यासमोर ओपन होणार बघा हा संपूर्ण कोर्स हिंदीमध्ये आहे महाराष्ट्रातील जास्तीत जास्त लोकांना हिंदी कळते त्यामुळे काही अडचण जाणार नाही मात्र तरीसुद्धा तुम्हाला वाटत असेल की हा कोर्स आम्हाला मराठीमध्ये सुद्धा हवा आहे तर तुम्ही कमेंट करू शकता मी वेळ काढून पूर्ण कोर्स मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध करून देणार पण सध्या हा हिंदीमध्ये अवेलेबल आहे ठीक आहे आता यामध्ये नेमकं तुम्ही काय काय शिकाल तर सर्वप्रथम जो पहिला पॉईंट आहे तो म्हणजे असा की सबमिशन ड्रॉईंग म्हणजे नेमकं काय याबद्दल संपूर्ण माहिती राहणार त्यानंतर सबमिशन ड्रॉइंगमध्ये नेमके कोणकोणते भाग असतात ज्याला कंपनोंट म्हणतात ते कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार त्यानंतर सबमिशन ड्रॉइंग जर तुम्हाला ड्रॉ करायची असेल तर त्या केसमध्ये ती आपण अशीच ड्रॉ नाही करू शकत त्यासाठी काही डॉक्युमेंट्स काही कागदपत्र आपल्याकडे असणे आवश्यक आहेत मग ती कोणती कागदपत्रे आहेत ते सुद्धा आपण या कोर्समध्ये बघणार त्यानंतर चौथा पॉईंट आणि तिथून जर आपण बघितलं तर दहाव्या पॉईंटपर्यंत हे बेसिकली पूर्ण भाग आहेत सबमिशन ड्रॉइंगचे तर साईट प्लान कसा ड्रॉ करायचा फ्लोअर प्लान एलिवेशन सेक्शन फ्लोअर की प्लान साईट लोकेशन त्यानंतर अदर ज्या वर्किंग ड्रॉईंग असतात त्या कशा प्रकारे आपण ड्रॉ करू शकतो हे सर्व माहिती आपण या कोर्समध्ये बघणार आणि हे ड्रॉ करत असताना कोणती काळजी घ्यावी लागते हे सुद्धा संपूर्ण माहिती या कोर्समध्ये तुम्हाला शिकायला मिळणार अकरावा पॉईंट म्हणजे असा की जे संपूर्ण सबमिशन ड्रॉईंग आहे त्यामध्ये काही टेबल्स असतात ज्यामध्ये एरियाचं कॅल्क्युलेशन असतं त्यानंतर अदर काही माहिती आहे ती सुद्धा तुम्हाला फील करावी लागते तर ती कशा प्रकारे फील करायची याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार म्हणजे जर तुम्ही एक ते अकरा पॉईंटपर्यंत जर बघितलं तर पूर्ण सबमिशन ड्रॉइंग प्रकारे ड्रॉ केले जाईल हे तुम्ही या कोर्समध्ये शिकू शकाल आता पुढील प्रश्न असा की मग हा कोर्स आपण डाउनलोड कसा करायचा किंवा नेमकं का काय करावं लागेल बघा हे पूर्ण जे आ, पॉईंट्स हे तुम्हाला निळ्या कलरमध्ये दिसत आहे बरोबर तर जिथे जिथे तुम्हाला निळा कलर दिसत आहे तिथे सिम्पली तुम्हाला क्लिक करायचा आहे तो व्हिडिओ तुमच्या समोर ओपन होऊन जाणार बस एवढंच तुम्हाला करायचं आहे हा एक मार्ग आहे जे की अकरा पॉईंट आहे किंवा अकरा व्हिडिओ आहे तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे ते व्हिडिओ तुमच्यासमोर ओपन होतील त्यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे असा की तुम्ही बघू शकता शेवटी अल्सो जॉईन मेंबरशिप ऑफ सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर यूट्यूब असं इथे एक सेंटेन्स आहे इथं जर तुम्ही क्लिक केलं तर हे त्यापेक्षा आ, कमी दरामध्ये तुम्हाला जो कोर्स हा उपलब्ध होणार प्लस मेंबरशिप जर तुम्ही जॉईन केली तर त्यामध्ये फायदा असा राहणार की माझे अदर जे टेक्निकल कोर्स आहेत ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील पण तुमची चॉईस आहे आता कधी कधी असं असू शकतं की मला हे संपूर्ण व्हिडिओ नाही बघायचे मला फक्त एकच व्हिडिओ बघायचा आहे की साईड प्लॅन कसं ड्रॉ करायचं मग तुम्हाला बाकीसाठी वेळ आणि पैसे खर्च करण्याची गरज नाही तुम्ही सिम्पली एका व्हिडिओवर क्लिक करा तो सुद्धा बघू शकता त्यामुळे मी अशा प्रकारचं सुद्धा स्वतंत्र यावेळेस सर्वांना देत आहोत त्यामुळे तुमची चॉईस आहे की तुम्हाला मेंबरशिपद्वारे जायचं आहे ज्यामध्ये अदर कोर्स तु सुद्धा तुम्हाला मिळतील की फक्त एक एक व्हिडिओ डाउनलोड करायचा तर ते तुमचं स्वतंत्र आहे तुमचा निर्णय आहे तुमच्या निर्णयाप्रमाणे तुम्ही तुम्हाला जे योग्य वाटेल ते ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता पण मित्रांनो घाई गडबड करू नका सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की हा कोर्स सर्वांसाठी आहे का तुम्हाला आधी या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल की खरोखर मी या कोर्ससाठी तयार आहे का आणि त्यानंतरच तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा या कोर्ससाठी द्या ही माझी नम्र विनंती आहे त्यासाठी ह्या काही गोष्टी आहेत ह्या तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत त्यातील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की जर हा कोर्स तुम्हाला शिकायचा असेल तर यामध्ये सर्व डिटेल्स आहेत पण तुम्हाला बेसिक इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि बिल्डिंग ड्रॉइंग बद्दल माहिती असणे अपेक्षित आहे उदाहरणार्थ विंडोजचा सिम्बॉल कसा असतो डोअरचा सिम्बॉल कसा असतो लाँग डॉटेड लाईनचा अर्थ काय हॅश डॉट हॅश याचा अर्थ काय यासारख्या ज्या बेसिकली इंजिनिअरिंग ड्रॉइंगमधल्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला समजणे अपेक्षित आहे म्हणजेच काय की कमीत कमी तुमचा डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग जर झालेला असेल तर हा कोर्स तुमच्या फायदेशीर आहे तुम्ही जर पूर्णपणे नवीन असाल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगसोबत तुमचा काही एक संबंध नसेल त्या केसमध्ये मी स्वतः सांगतो की तुम्ही हा कोर्स या कोर्सला वेळ देऊ नका या कोर्स हा कोर्स तुम्हाला समजणारच नाही पण जर तुम्ही सिविल इंजिनियर असाल किंवा आर्किटेक्ट असाल आणि तरी सुद्धा ह्या ड्रॉइंग बद्दल आता तुम्हाला एक रिव्हिजन करायचं असेल किंवा समजून घ्यायचं असेल तर तुम्ही निळ्या कलरमध्ये इथे बघू शकता रेड बुक नाऊ मी असं एक इथं वर्ड आहे सिम्पली यावर तुम्ही क्लिक करा त्यानंतर संबंधित जी पुस्तक आहेत ते तुम्हाला मिळतील ते तुम्ही वाचून सुद्धा हा पॉईंट जो आहे हा क्लिअर करू शकता ठीक आहे तर हा आपला पहिला पॉईंट क्लिअर झालेला आहे दुसरा पॉईंट म्हणजे असा की बेसिक नॉलेज ऑफ ऑटो कॅड म्हणजेच काय की हे संपूर्ण जो जे कोर्स आहे हे बेसिकली ऑटो कॅड सॉफ्टवेअरमध्ये पूर्ण होणार आहे ठीक आहे संपूर्ण माहिती ऑटोगॅट सॉफ्टवेअर मध्ये होणार आहे त्यामुळे तुम्हाला बेसिक नॉलेज असणे अपेक्षित आहे मी तुम्हाला लाईन कमांड कशी ड्रॉ करायची किंवा लाईन कमांडसाठी काय शॉर्टकट आहे ह्या गोष्टी सांगणार नाही कारण त्यामध्ये आपला खूप जास्त वेळ जाणार त्यामुळे तुम्हाला ऑटोगॅटचे बेसिक नॉलेज असणे अपेक्षित आहे इथे सुद्धा तुम्ही बघू शकता की हे पूर्ण वर्ड्स जे आहेत हे शब्द जे आहेत ते तुमच्या स्क्रीनमध्ये निळ्या कलरमध्ये जिथे जिथे तुम्हाला निळा कलर दिसत आहे तिथे सिंपली जर तुम्ही क्लिक केलं तर त्या संबंधित माहिती किंवा त्या गोष्टी कशा प्रकारे शिकता येईल यासंबंधित संपूर्ण माहिती मिळून जाणार ठीक आहे आता तिसरा टॉपिक म्हणजे असा की बिल्डिंग बायलॉज बघा मी असं नाही म्हणणार की तुम्हाला शंभर टक्के बिल्डिंग बायलॉज किंवा पूर्ण जे बांधकामासंबंधित बांधकाम परवानगी संबंधित नियम आहे हे तोंडपाठ असणे अपेक्षित आहे असं काही एक रिक्वायरमेंट नाही आहे या कोर्ससाठी तुम्हाला फक्त डाउनलोड नाऊ यावर क्लिक करायचं आहे आणि जी पी डी एफ फाईल आहे मग ती महाराष्ट्रासाठी सुद्धा आणि इतर राज्यासाठी सुद्धा तुमच्या राज्याप्रमाणे आता मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आपण महाराष्ट्राची जी बिल्डिंग बायलॉज हो आहे किंवा यू डी सी पी आर आहे तो डाउनलोड करायचा आहे जेणेकरून कोर्स दरम्यान मी काही गोष्टी जेव्हा सांगणार तर तुम्हाला ते रेफरन्स असणे मिळेल कारण की आपण सबमिशन ड्रॉइंग तयार करत आहोत बांधकाम परवानगीची नकाशा तयार करत आहोत तर त्या केसमध्ये जो बांधकाम परवानगीचे जे नियम आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे त्यानंतर पुढील पॉईंट जो की साधा पॉइंट आहे बेसिक मॅथमॅटिक्स म्हणजे एक सामान्य गणित जे आहे ते तुम्हाला येणे अपेक्षित आहे कारण की मी तुम्हाला दोन गुन्हेला चार किंवा जो एरिया कॅल्क्युलेशन असतो किंवा वजा बाकी बेरीज ह्या गोष्टी सांगणार नाही त्यामुळे एक साधं गणित तुम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे मला ठीक आहे त्यानंतर डाउनलोड सॅम्पल सबमिशन ड्रॉइंग म्हणजेच काय की ही जी पूर्ण व्हिडिओ सिरीज आहे किंवा हा जो कोर्स आहे हा एका सबमिशन ड्रॉइंग मी तुम्हाला देणार आहे ज्यामध्ये मी पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे की कशाप्रकारे आपण सबमिशन ड्रॉइंग पूर्णपणे तयार केले जसं इथं तुम्ही बघू शकता एक ओव्हरलुक तर ही पूर्ण ऑटोकॅटची ड्रॉइंग तुम्हाला इथून डाउनलोड करायची आहे सिम्पली यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर ती फाईल तुमच्या तुम्हाला डाउनलोड करता येणार ठीक आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की हे पूर्ण कोर्स जो आहे हा फ्री नाही आहे ठीक आहे आता हा किती कितीचा आहे किंवा काय आहे हे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला समजणारच ठीक आहे पण ही सुद्धा लक्षात घ्या की ही सर्व माहिती किंवा हे सर्व कोर्स फ्रीमध्ये उपलब्ध होणार नाहीये त्यामुळे जर तुमचा इंटरेस्ट नसेल की मला ही सर्व माहिती फ्रीमध्ये हवी आहे तर प्लीज मी स्वतः सांगतो की तुम्ही हा व्हिडिओ इथे लाईक किंवा डिसलाइक करून सोडला तरी चालेल पण तुमची जर इच्छा असेल की नाही मला हा शिकायचा आहे खरोखर बांधकाम परवानगीचा नकाशा तर आपण पुढे माहिती बघू शकतो त्यानंतर आहे की तुम्हाला किती वेळ लागणार बघा तसं तर मी जे व्हिडिओ दिलेले आहेत मी सांगणार की एक व्हिडिओ बघा त्यानंतर त्यावर प्रॅक्टिस करा ठीक आहे नंतर दुसऱ्या दिवशी व्हिडिओ सुरू करा म्हणजेच एक दिवस प्रॅक्टिस एक दिवस व्हिडिओ असं जर केलं तर या सिरीजचा तुम्हाला फायदा होईल पण जर समजा आपण असं म्हटलं की एकाच बैठकमध्ये मला पूर्ण सिरीज कंप्लीट करायची आहे तर तीन तासामध्ये संपूर्ण सिरीज तुमची पूर्ण होऊन जाणार